बेडकेहाळ सर्कलवर झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार बेडक्या शमनेवाडी सर्कल परिसरातील बेडकेहाळ हद्दीतील स्वागत कमाणीखाली ऊस वाहतूक करणारी ट्रॉली व मोटरसायकलमध्ये झालेल्या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली सत्यम नायकू सूर्यवंशी वय वर्ष बारा मूळ गाव येळावी जिल्हा सांगली सध्या राहणार बेडकेहाळ असे मृत मुलाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की बाळू भैराप्पा चौगुला हे रायबाग तालुका मोरब येथून बेडक्याळ येथील साखर कारखान्याला के ए तेवीस टी बी एक्क्याऐंशी दहा या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून ऊस घेऊन बेडक्या सर्कलमधून जात होते याच दरम्यान बेडकेहळ येथील अमर नामदेव देसाई हे एम एच झिरो एप एच सत्त्याण्णव झिरो एक या क्रमांकाच्या मोटरसायकलीवरून भाचा सत्यम बरोबर वीस लिटरच्या कॅनमधून पाणी घेऊन बेडक्याकडे जात होते याच दरम्यान बेडक्या सर्कलमधून ऊस वाहतूक ट्रॅक्टर हा स्वागत कमाणीतून बेडक्याकडे जात होता याच दरम्यान मोटरसायकलवरून पुढे जात असताना मोटरसायकलीचा अपघात घडल्याने मोटरसायकल चालक हा डाव्या बाजूला पडला व मागे पाण्याचा कॅन घेऊन बसलेला सत्यम हा ऊस भरलेल्या ट्रॉलीच्या जागाखाली पडला यावेळी दोन्ही चाके सत्यमच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ट्रॉलीखाली मुलगा सापडला आहे याचे भान चालकाला नव्हते अपघातापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर त्या चालकाला नागरिकांनी पकडले घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आर वाय बिळगी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली उपनिरीक्षक बिळगी यांनी सदर ट्रॅक्टर चालक अपघातग्रस्त मोटरसायकल ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेतला घटनास्थळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता